माझं नाव आदित्य अंकुश गुरु, मी इयत्ता 6वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कोळतरे. विषय सादर करत आहे मी क्रांतिकारक बोलतोय चंद्रशेखर आझाद. वडील सीताराम तिवारी, माता जगराणी देवी, या दाम्पत्याच्या पोटी 23 जुलै 1906 माझा जन्म झाला. गाव माझे बांबरा, तहसील झाबुआ आणि संस्थान मध्य भारत. लहानपणी माझा स्वभाव अत्यंत स्वाभिमानी, त्यामुळे वडिलांच्या माराच्या धाकाने संतापात घर सोडून काशीला आलो. संस्कृत विद्यापीठात प्रवेश केला. त्याच वेळी महात्मा गांधींची असहकार चळवळ जोरात आगेकूच करत होती. जिकडे तिकडे क्रांतीचे वारे जोर धरत होते. महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, चले जाओ चले जाओ, अंग्रेज सरकार चले जाओ, जान की बाजी लगाएंगे, अंग्रेजों को भगाएंगे, या वातावरणात मी भारावलो. देशासाठी माझेही योगदान असावे म्हणून जाणून बुजून मी या क्रांती यज्ञात स्वाहा झालो. प्रचार, व्याख्याने, स्वातंत्र्य गीते यातून चळवळ उभारून वंदे मातरम म्हणत तरुणांना जागृत केलं. कारण तरुणच देशाचा आधारस्तंभ असतो. युवा शक्ती देशातील अन्याय अत्याचार मिटवू शकते यावर माझा दृढ विश्वास होता. बनारसच्या संस्कृत विद्यालयात शिकत असताना पिकेटिंगच्या घातकी केस मध्ये काही इंग्रज अधिकाऱ्यांनी मला अडकवले. मॅजिक ट्रेनने मला 15 फटक्यांची शिक्षा ठोठावली. याला कारण होते माझे जाब जवाब. मॅजिक ट्रेनने मला नाव विचारताच मी सांगितले माझे नाव आझाद. व्हॉट इज युअर फादर नेम? मी सांगितले स्वतंत्रता. वेअर इज युअर नेटिव्ह प्लेस? मी म्हटले जेलखाना. केवळ याच परिचयाचा दंडाधिकाऱ्याला राग येऊन 15 फटके माझ्या उघड्या अंगावर पडले. केवळ मातृभूमीच्या स्वातंत्र्यापोटी त्या प्रत्येक फटक्यांनी न कहंटा अंतरात्मा बाणेदारपणे बोलत होता. प्रत्येक फटक्यागणित वंदे मातरम या शब्दांनी स्वाभिमानाला धार चढत होती. 1916 महात्मा गांधी बॅरिस्टर झाले. ते भारतात परत आल्यानंतर येथील दैन्य, अज्ञान हे भारताच्या अधोगतीला जेवढे कारणीभूत आहे तेवढेच इंग्रज हे त्यांनी ओळखले. त्यांनी असहक अहिंसक मार्गाने चळवळ उभारली. त्यांना मी सक्रिय होतोच, पण इंग्रजांच्या 15 फटक्यांच्या शिक्षेने माझा अहिंसेवरील विश्वासच उडाला. 31 ऑक्टोबर 1928 सायमन नावाच्या गोऱ्या यमाचे निष्ठूर पाय माझ्या भारत मातेवर पडले. भारतीयांनी त्याला कडाडून विरोध केला. सायमन गो बॅक, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा आकाश फोडणाऱ्या घोषणा घुमू लागल्या. मोर्चे, निषेध, निदर्शने आणि बंडाईला ऊत आला होता. स्कॉट आणि सँडर्स नावाच्या नराधमांनी मोर्चा प्रमुख लाला लजपत राय यांच्या छातीवर, डोक्यावर राक्षसी दांडक्यांनी मारा दिला. अहो क्रांतिकारो, मेरी फिकर मत करो, वंदे मातरम, भारत माता की जय, असे विवळत लालाजी धारातीर्थ पडले. मित्रांनो, माझ्या भारत मातेला आज अनेक अंतर्बाह्य रोगांनी ग्रस्त केले आहे. असंख्य भ्रष्टाचार रूपी इंगळ्यांनी, नाठा पुढाऱ्यांनी, व्यसनांनी, खंडणीधारक देशद्रोह्यांनी, आतंकवाद्यांनी, मुजोर तस्करांनी त्राही माम करून सोडले आहे. या काळांच्या गोऱ्या अवलादींना रोखण्याचे कार्य तरुणांना तुम्हाला करायचे आहे. या देशाला वाचवायचे कार्य तुम्हाला करायचे आहे. तर उठा, जागे व्हा आणि आकाश फोडणाऱ्या घोषणा द्या. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. धन्यवाद.